प्रसिद्ध कॉमेडियन मुनावर फारुकीने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय. तो कॉमेडी सोडतोय अशा आशयाची पोस्ट त्याने केली असून त्याच्या चाहत्या वर्गाकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. बऱ्याच चाहत्यांनी आम्ही तुझ्या सोबत आहोत अशी कमेंट त्याच्या पोस्टवर करून त्याला पाठिंबा दर्शवलाय. या वर्षाच्या सुरुवातीला देखील इंदोर पोलिसांनी त्याला अटक केली होती. हिंदू देवदेवता विरोधात आणि अमित शहावर टिप्पणी केल्याचा आरोप त्याच्यासह चार जणांवर करण्यात आला होता. काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूयात आमच्या खास रिपोर्ट मधून. मुनावर फारुकीचा काल म्हणजेच 28 नोव्हेंबर रोजी बेंगलोर येथे आयोजित केलेला शो पोलिसांनी आक्षेप घेत रद्द केला. शो रद्द होण्याची ही पहिलीच वेळ नसून या आधीही मागच्या 2 महिन्यात त्याचे 12 शो रद्द करण्यात आले. शांततेचा भंग आणि सांप्रदायिक तणाव निर्माण होण्याची कारणे सांगून पोलिसांनी मुनव्वरचा शो रद्द केलाय. बेंगलोर येथील शोच्या आयोजकांनी आम्ही कायद्याचे पालन करणारे नागरिक आहोत, आम्ही पोलिसांच्या नोटीसचं पालन करू असं म्हटलंय. डोंगरी टू नोवेअर या शोच्या आयोजक समूहाला नोटीस मिळाली होती आणि ते नोटीसचं पालन करतील. मुनव्वर फारुकीने एक अतिशय भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने म्हटलंय की कार्यक्रम स्थळाचं नुकसान करण्याच्या धमकीमुळे आजचा बेंगलोर मधला शो रद्द झाला. मुनव्वर फारुकीने एक अतिशय भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने म्हटलंय की कार्यक्रम स्थळांचं नुकसान करण्याच्या धमकीमुळे आजचा बेंगलोरचा शो रद्द झाला. आम्ही 600 वर तिकीट विकली होती. गेल्या महिन्यात पुनीत राजकुमार यांचं निधन झालं होतं. त्यांच्या स्वयंसेवी संस्थेला मदत मिळून देण्यासाठी आम्ही या शोचं आयोजन केल्याचं त्याने पोस्ट मधून सांगितलंय. नंतर संस्थेच्या सांगण्यानुसार त्यांच्या नावे हा शो चालवायचा नाही हे आम्ही मान्य केल्याचं त्याने म्हटलं. त्याने पोस्ट मध्ये असं देखील म्हटलं की मला अशा जोक केल्याच्या आरोपाखाली अटक केली जो जोक मी कधी केलाच नव्हता. माझे काही आक्षेपारे नसलेले शो देखील रद्द करण्यात आले आणि हे चुकीचं आहे. या शोला देशातील सर्व धर्मीय नागरिकांकडून प्रेम मिळालं होतं. आमच्याकडे शो संदर्भात सेन्सॉर सर्टिफिकेट देखील आहे. त्यामध्ये आक्षेपारे असं काहीच नाही. कार्यक्रम स्थळांचं नुकसान करण्याच्या धमकीमुळे गेल्या 2 महिन्यात आमचे 12 शो रद्द झाले असं मुनव्वर फारुकीने म्हटलंय. त्याने नंतर आपल्या भावना एका कवितेद्वारे व्यक्त केल्या आहेत. इनकी नफरत का बहाना बन गया हूँ, हंसा कर कितनों का सहारा बन गया हूँ, टूटने पर इनकी ख्वाहिश होगी पूरी, सही कहते है मैं सितारा बन गया हूँ. त्याने शेवटी लिहिलं की हा कदाचित शेवट आहे. माझं नाव मुनव्वर फारुकी, माझा प्रवास इथपर्यंतच होता. तुम्ही सर्वजण खूप चांगले प्रेक्षक होता. गुड बाय, आय एम डन. त्याने त्या पोस्ट खाली कॅप्शन देत नफरत जीत गई आर्टिस्ट हार गया असं देखील म्हटलं. मात्र त्याचा चाहता वर्ग खूप मोठा असल्यामुळे त्याला कॉमेडी न सोडण्याची विनंती करत आहेत. त्याला खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या चाहत्या वर्गाकडून पाठिंबा मिळतोय. आम्ही तुझ्या सोबत आहोत हा तर फक्त ट्रेलर होता, अजून तर पिक्चर बाकी आहे अशा कमेंट त्याच्या पोस्ट वर केल्या आहेत. शांतता भंग व्हायची शक्यता असल्यामुळे कार्यक्रम आयोजित करता येऊ शकत नाही असं आयोजकांना स्पष्ट शब्दांमध्ये सांगण्यात आल्याने त्यांनी हा शो रद्द केल्याचं म्हटलंय. पोलिसांनी दिलेल्या नोटीस मध्ये दुसऱ्या धर्माच्या देवी देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य करतात. अनेक राज्यांमध्ये त्यांच्या कॉमेडी शो वर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय इंदोर मधील तुकोगंज ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. तसंच इतर राज्यातही त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत असं लिहिलंय. वकील आणि सामाजिक कार्यकर्ते विनय श्रीनिवास यांच्यानुसार शो रद्द करणे सर्वोच्च न्यायालयाच्या 2019 निकालाचं उल्लंघन आहे. प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी हा मूळचा गुजरातचा असून त्याला या वर्षीच्या सुरुवातीला इंदोर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर जवळपास 1 महिना तो तुरुंगात होता. मुनव्वर यांच्याशिवाय इतर 4 जणांना इंदोर पोलिसांनी 1 जानेवारीला अटक केली होती. या सगळ्यावर हिंदू देवी देवतांविषयी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अयोग्य टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र मी हिंदू देवी देवतांविषयी टिप्पणी केलीच नाही असं मुनव्वर फारुकीचं म्हणणं आहे. मुनव्वर फारुकीची कनिष्ठ न्यायालयातून जामीन याचिका फेटाळल्यानंतर त्याला सर्वोच्च न्यायालयातून अंतरिम जामीन मिळाला होता. फारुकी यांच्या विरोधात उत्तर प्रदेशातही गुन्हा दाखल झालाय. 19 एप्रिल 2020 रोजी वकील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आशुतोष मिश्रा यांनी मुनव्वर फारुकी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र त्याला त्याच्या चाहत्या वर्गाचा पूर्णपणे पाठिंबा आहे. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.